आपण परचेजर तुम्हाला एडिशन शिकायचे आहे तर त्यासाठी काही रूल्स आहेत काय रूल्स चार रूल त्याचे पाच रूल्स आहेत तो पहिला पहा रूल्स ऑफ बायनरी एडिशन बायनरी एडिशन ओके सो रूल्स ऑफ बायनरी एडिशन म्हणजे आपल्याला बायनरी नंबरची एडिशन करायची काय करायचे एडिशन रूल्स कोणते कोणते आहेत पहा झिरो प्लस झिरो म्हणजे काय आपण झिरो हा जो रूल्स आहे आपण ऑलरेडी आतापर्यंत बघतच आलेला बरोबर आहे काय झिरो प्लस झिरो म्हणजे काय झिरो नेक्स्ट झिरो प्लस वन म्हणजे काय होतो वन हा सुद्धा माहिती आपल्याला त्याच्यानंतर आहे वन प्लस झिरो म्हणजे काय होतो वन हा रूल माहिती इथं माहितीच आहे ना सिम्पल एडिशन आहे फक्त प्रॉब्लेम काय वन प्लस वन म्हणजे आपल्याला काय होतो टू बरोबर आहे टू पण हा टू असं लिहायचं का आपल्याला नाही आपण पाहिजे हा वन प्लस वन म्हणजे काय होते टू बरोबर आहे असे लिहितो आपण पण हे असंही नाही लिहायचं यामध्ये काय असते वन प्लस वन काय असते सम काय असते झिरो सम काय असते झिरो बायनरी मध्ये सम काय असते झिरो म्हणून इथे लिहायचं सम झिरो आणि कॅरी काय नाही वन समजलं हे चार रूल्स आहेत काय चार रूल फर्स्ट रूल सेकंड रूल थर्ड रूल आणि फोर्थ रूल पहिला रूल तर कॉमन आहे सर्वांना समजते दुसरा रूल पण कॉमन आहे आतापर्यंत शिकत झालो तिसरा फक्त फरक काय चौथा वन प्लस वन म्हणजे टू होते पण बायनरी मध्ये काय होते वन प्लस वन म्हणजे झिरो होते पण त्यामध्ये सम काय असते झिरो पण कॅरी काय असते वन हे रूल आहे हा या सर्वांचा या सर्व चारही रूलचा यूज करून आपल्याला काय करायचं बायनरी नंबरची ऍडिशन लास्ट आहे फिफ्थ नंबरचं वन प्लस वन प्लस वन हा एक रूल आहे यामध्ये काय असते ना वन प्लस वन वन मध्ये सम पण वन असते आणि कॅरी पण काय असते वन सम पण वन आणि कॅरी पण काय असते वन ठीक आहे समजलं असे एकूण किती रूल्स आहेत पाच पाच पैकी हे तर रूल सिम्पल आहे झिरो प्लस झिरो म्हणजे काय होते झिरो वन झिरो प्लस वन 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 प्लस झिरो वन देन वन प्लस वन म्हणजे काय होतो झिरो पण सम काय असते झिरो आणि कॅरी काय असते वन आणि लास्ट काय वन प्लस वन प्लस वन असं झालं असतं काय असते सम पण वन आणि कॅरी पण वन हा पाचही काय पाचही रूलचा यूज करून आपल्याला काय करायचं बायनरी नंबरची काय करायची ऍडिशन पण बायनरी नंबरची जर तुम्हाला ऍडिशन करायची आहे तर सर्वात प्रथम काय माहिती पाहिजे तुम्हाला रूल्स रूल्स समजले पहिले तीन रूल्स सोपे आहेत जे लास्ट वाले दोन रूल्स आहेत ते काय वन प्लस वन म्हणजे झिरो सम कॅरी वन आणि वन प्लस वन प्लस म्हणजे सम वन कॅरी वन फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ एक्झाम्पल आता सपोज समजा हा बायनरी नंबर हा काय बायनरी नंबर याची दोघांची ऍडिशन करायची काय करायचे ऍडिशन असा नाही का तुम्हाला क्वेश्चन आहे एक्झाम्पल वन झिरो वन झिरो वन वन झिरो झिरो हे दोन नंबर आहेत हा एक बायनरी नंबर आणि हा एक बायनरी नंबर या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन कोणते रूल्स यूज करून हे वाले रूल्स यूज करून बरोबर आहे बायनरीचे त्या सर्वात अगोदर आपण नाही का याला कन्वर्ट करून पाहायचं वन झिरो वन झिरो म्हणजे किती होतो टेन आणि वन वन झिरो झिरो म्हणजे ट्वेल्व तर दोघांची टोटल किती ऍडिशन होईल टेन प्लस ट्वेल्व ट्वेंटी बरोबर आहे ट्वेंटी टू आन्सर आला पाहिजे आपलं बरोबर आहे पण ही काही कळायची गरज आहे नंतर तर मला सांगा रूल्स मध्ये झिरो प्लस झिरो वन प्लस झिरो झिरो प्लस वन एवढं समजलं आता प्रश्न पडला वन प्लस बरोबर आहे रूल्स काय वन प्लस वन झिरो म्हणजे वन प्लस वन झिरो आणि कॅरी काय कॅरी कॅरी वन समजला कॅरी जर वन आला तर हा वन पण कुठे इथे समजला म्हणजे टोटल काय झाला आन्सर हा ट्वेंटी टू आहे पहा बरं एट फोर टू वन आणि हा काय सिक्सटीन सिक्सटीन प्लस फोर ट्वेंटी ट्वेंटी प्लस टू म्हणजे आन्सर काय दुसरा एक्झाम्पल वन वन झिरो झिरो प्लस तोच आहे का नाही ना प्लस झिरो वन 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 हा याची ऍडिशन करून टाक पहिला सांग झिरो प्लस वन झिरो प्लस वन वन प्लस वन कॅरी कॅरी वन चला आता अजून वन प्लस वन झिरो कॅरी वन झिरो प्लस झिरो झिरो आणि हा वन परत समजलं कसं करायचं समजलं परत एकदा हे रूल्स वापरायचं आपल्याला ऍक्च्युली ह्या रूलचा यूज करायची काही गरज नाही
हर रूम ची उसका चेंज करने का नहीं, कभी कभी कर दो आपने ना हाय ये चार रूम सफिशिएंट है, ठीक है ये चार रूम का है सफिशिएंट है। तब बन रहा यहाँ पर देख जीरो प्लस वन वन, जीरो प्लस वन वन प्लस वन जीरो कैरी वन, पर ये दोनों पकड़ा चाहिए वन प्लस वन जीरो ऐसा कैरी वन इकड़े देऊन जाता हूँ, जीरो प्लस जीरो मैं कैरी वन आने ला समझला मुझे टोटल आंसर कैसा था 16 8 4 2 1 16 प्लस 2 18 18 प्लस 1 19 बरोबर है तो 19 आंसर आएगा। तो बघा हिसाब आपला बघूया इकडे काय आहे 12 बरोबर आणि इकडे काय आहे खालचे 7 7 आणि 12 हे आंसर आला बरोबर। एडिशन इज वेरी इजी, एडिशन इज वेरी इजी बाय यूजिंग दिस फोर रूल्स, ठीक है यार चार ही रूल्स का यूज करू का समजला ना, या चारही रूलचा उपयोग करून आपण बायनरी नंबरची ऍडिशन कशी करायची शिकू बरोबर।